मॉर्निंग बीकॉम भाग 3 च्या आजच्या लेक्चर मध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत। आपण बिझनेस एन्व्हायरमेंट व्यावसायिक परिणामाच्या पेपर मध्ये भारतातील नियोजन आणि नियोजनाची उद्दिष्टे या अभ्यास घटकाकडे आपण बोलतोय। विद्यार्थी मित्रों, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 1947 ला भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी ची आर्थिक सामाजिक ही जी काही परिस्थिती भारताच्या ग्रामीण आणि शहरी भागामध्ये होती, एकूणच भारताच्या अर्थव्यवस्थेची होती, याची आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की ब्रिटिशांनी भारतीय अर्थव्यवस्थेचं कोणत्या पद्धतीचं शोषण केलं किंवा भारतीय अर्थव्यवस्थेला कोणत्या स्तरावरती नेऊन ठेवलं हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। त्याचा उल्लेख आपण पुन्हा करणार नाही, मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आर्थिक विकासाबरोबरच सामाजिक विकास आणि सार्वत्रिक देशाच्या विकासाकरिता अनेक प्रश्न डोळ्यापुढे असताना अनेक समस्या, प्रश्न म्हणण्यापेक्षा त्याला आपण समस्या म्हणूया, अनेक समस्या देशापुढे असताना त्या सोडवण्यासाठी सगळ्या समस्यांना एकाच वेळेला हात घालणं शक्य नव्हतं किंवा आपली ती ताकद नव्हती, आपलं ते सामर्थ्य नव्हतं। याचं कारण असं, भारताच्या शोषणाच्या संदर्भामध्ये दादाभाई नौरोजींनी अतिशय छान वर्णन देशाच्या भारताच्या अर्थव्यवस्थेच्या निस्सारण सिद्धांतामध्ये मांडलेला आहे। म्हणजे एखादा जळू एखाद्याच्या शरीरामधून जसं रक्त पितो आणि त्याला मरणोप्रांत पद्धतीने सोडून देतो आणि तो व्यक्तीनंतर मृत्यू पावतो, अशी जी काही परिस्थिती, अशा पद्धतीचा ब्रिटिश म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेला भारताला लागलेला एक जळू होता, मोठा जळू म्हणूया त्याला आपण। आणि यामुळे भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारतातील ज्या अनेक समस्या होत्या त्या एका वेळेला सोडवणं शक्य नव्हतं, म्हणून भारतामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आर्थिक विकासासाठी नियोजनाचा अवलंब हा करण्यात आला। आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून देशामध्ये आर्थिक नियोजन, ज्याला आपण योजनांच्या माध्यमातून विकास साधूया, आणि त्या अनुषंगाने आपल्याकडे 1950 नियोजन मंडळाची स्थापना झाली आणि नियोजन मंडळाने भारताच्या आर्थिक विकासाकरिता पंचवार्षिक धोरणांच्या माध्यमातून, पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून आर्थिक विकासाचा आराखडे तयार केले आणि त्या पद्धतीने 2017 पर्यंत 12वी पंचवार्षिक योजना पूर्ण झाली आणि 12व्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीमध्येच